तर दिवाळी म्हटलं की स्वयंपाकघराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आहे बरं का त्याच्याकरताही आपल्याला मेनूचं प्लॅनिंग करायला हवेल आणि मुख्य म्हणजे घरातल्या सगळ्यांना विचारात घेऊन त्यांच्या आवडीनिवडी विचारात घेऊन आपल्याला घरातले मेनू ठरवावे लागतात नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे अगदी दिवाळी छान तोंडावर आलेली आहे आणि आपल्याला घरामध्ये काय काय पदार्थ करायचे आहेत ते आपलं प्लॅनिंग चाललं आहे अनेक जणींनी मला चकलीची भाजणी कशी करायची चकल्या कशा करायच्या आमच्या चकल्या मऊ होतात कुणाचे र रव्याचे लाडू करताना पाक पातळ होतं आणि नेमकं आपल्याला अगदी शंभर टक्के येणारा पदार्थसुद्धा अगदी ज्यावेळेला आपण हमखास करायला जातो जातो त्यावेळेला तो हमखास बिघडतो हा माझासुद्धा अनुभव आहे त्यामुळे आधीच जर थोडीशी आपण तयारी करून ठेवली म्हणजे मानसिकरित्या की आपण कुठल्या दिवशी कुठलं करणार आहोत म्हणजे मग आपली गडबडी होत, होत नाही आणि मग कुठला पदार्थ नाही आहे मग वेळेवर लागले पिशवी घेऊन बाजारात आणणं या गोष्टी पण आपल्या नक्कीच राहतात आणि त्याच्यामधनं अनेक आपल्या गृहिणी वर्किंग आहेत काम करणारे आहेत ऑफिसमध्ये जाणारे आहेत त्यांना हो एवढा कुठला वेळाला हो की नाही त्यामुळे मग ह्या गोष्टी आपण ठरवल्या तर मग आपलं कामही झटपट होतं मुख्य म्हणजे स कामं झटपट झाली वेळच्या वेळी झाली की आपली कळत न कळत आपली चिडचिड कमी होते आणि त्याच्यामुळे आपली दिवाळीसुद्धा छान साजरी होते आहे ना तुम्हालासुद्धा म्हणणं चला तर मग आपण करू आधी पहिल्यांदा ठरवूयात की आपण काय काय या दिवाळीत करणार आहोत आणि आपण मेनू काय काय करणार आहोत आता दिवाळीचा फराळ म्हणजे दोन तीन प्रकारचे लाडू करंज्या चकल्या शंकरपाळे कडबोळी नंतर करंजी हे तर प्रकार आलेच आहेत हे फरायला आपण करतो चिवडा आला चिवडे दोन तीन प्रकारचे आपण करू शकतो आपण ते रोज थोडे थोडे करणार आहोत का एकाच दिवशी चार पाच करून मोकळे होणार आहोत ते आपण आधी ठरवलं पाहिजे समजा जर त्यातून आपल्याला खरंच वेळ नसेल आणि आपण कोणाला ऑर्डर देणार असू तर तेही लक्षात ठेवा की आत्ताच ते ऑर्डर द्या नाहीतर वेळेवर मग त्यांची ऑर्डर फुल झालेली असते आणि मग आपल्याला ही बाई शोधा किंवा हे केटर शोधा ते केटर शोधा या गोष्टींची गडबड होते त्यामुळे त्या गोष्ट त्यासुद्धा ठरवून त्यांचं आधी थोडंसं आणून बघावं आपल्याला ते आवडतं की नाही आपल्याला तिखट लागतं आहे का कमी तिखट लागतं कुणाचं आपल्या घरातल्यांना आवडेल या पद्धतीने त्याचंसुद्धा प्लॅनिंग करायचं आणि त्या लोकांना आधीच आपली ऑर्डर देऊन ठेवायची हे झालं साधारण बाहेर आपल्याला काही ऑर्डर द्यायची असेल तर नंतर आपण घरी करणार असू तर आपल्याला आता समजा रव्याचे लाडू करायचे तर रवा आपण म्हणजे महिन्याचं जे सामान आहे ते आत्ताच आपण भरून ठेवावं म्हणजे रवा आहे साखर आहे नंतर तांदूळ आहेत जे काही आपल्याला हरभऱ्याची डाळ तुरीची डाळ उडदाची डाळ अगदी नेहमीचंच सामान पण थोडं अर्धा अर्धा एक एक किलो आपण जास्त आणून ठेवावे चिवडा आपण कुठल्या प्रकारचा करणार आहोत पात्र पोह्याचं करणार आहोत का जाड पोह्याचं करणार आहोत का भाजक्या पोह्याचं करणार आहोत तेही आपण मनात ठरवावं आणि त्याप्रमाणेच ते सामान आणावं ह्या गोष्टी करताना म्हणजे पदार्थ करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी की आपल्या कुटुंबाला कुठले पदार्थ जास्त आवडतात तेच आपण करावेत कारण काय होतं मग आपण करायला जातो एक आणि कोणी खात नाही मग आपल्याला एवढी आपली सगळी मेहनत वाया गेली आणि मग आपण हिरमुसल्या होतो माझं तर असं बऱ्याच वेळेला झालेलं आहे नवीन पदार्थ बघितले की मला असं वाटायचं की आपण करूयात आणि कोणीही त्या पदार्थाकडे सुद्धा बघायचं नाही सगळी माझी मेहनत अक्षरशः पाण्यात जायची म्हणून मला सगळ्या सुगरणींना माझ्या मैत्रिणींना हे अगदी आवर्जून सांगावंसं वाटतं की दिवाळी आपल्याला आनंदात साजरी करायची त्यामुळे जे आवडेल तेच करावं त्याच्यामध्येच आपलाही आनंद आहे हे मात्र नक्की आता मग आपले ठरलं आहे की आपल्याला चकली करायची घरी करायची असेल तर भाजणी कुठली करायची बा विकतची भाजणी आण आणायची असेल तर ती आधी आणून ठेवावं अनरशाचं पीठ घरी करणार असो तर ती आत्ताच करायला पाहिजे की नाही अनरशाचं पीठ म्हणा किंवा चकलीची भाजणी पोहे उन्हात वाळवून ते छान सुकवून कुरकुरीत करून ठेवणे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत या आत्ताच करून थोड्या थोड्या रोज केल्या आणि आपल्या डब्यांमध्ये भरून ठेवल्या की आपली वेळेवर गडबड होत नाही त्यावेळेला अगदी पूर्वीच्या काळी म्हणजे काय होतं की रोज सकाळी एक पदार्थ केला जायचा म्हणजे नरक चतुर्दशीला हमखास गरम गरम चकल्या आणि कडबळ हे ठरलेलं असायचं लाडू आणि चिवडा फक्त आधी केलेला असायचा मग हे एक, -एक पदार्थ दर दिवशी थोडे थोडे केले जायचे मग त्यामुळे काय व्हायचं की त्या बाईला एकदम सगळं करायची काही खूप गडबड व्हायची नाही आणि टेन्शनही यायचं नाही हे कुठले आपण पदार्थ करणार आहोत कुठले पदार्थ आपण बाहेरनं आणणार आहोत त्याचं प्लॅनिंग करून त्या पद्धतीने आपल्याला काय काय पदार्थ लागणार आहेत म्हणजे घरामध्ये लागणार आहेत ते करावेत ते आणून ठेवावेत नंतर आपण दिवाळीमध्ये भाऊबीजेला किंवा लक्ष्मीपूजनाला पाडव्याला आपण काही जणांना बोलवणार आहोत का त्याचा मेनू काय करायचा त्याची आपण एक यादी करावी आणि त्याप्रमाणे मेनू ठरवून ठेवावा आता मेनू कसा ठरवायचा हा सगळ्यांपुढे प्रश्न पडतो की काय करायचं सगळ्यांना आवडतं आणि सगळ्यांना आवडतही नाही आपण एक करायला जातो आणि मंडळी म्हणतात छे हा काय मेनू झाला त्यापेक्षा मी जे घरामध्ये करतेन तो माझं इतक्या सक्सेसफुल झालेली गोष्ट आहे या निमित्ताने तुम्हाला सांगावीशी वाटते हा प्रयोग तुम्ही नक्की करून बघा अगदी साधी गोष्ट आहे कागद आणि पेन घ्यायचं सगळ्यांच्या हातात कागद पे द्यायचं त्याच्यावर भाजी पोळी काय असेल ते त्यांच्या आवडीचा तुम्ही एक चार मेनू लिहा म्हणून सांगायचं सगळेजण आपापल्या आवडीचं कोणाला श्रीखंड बासुंदी हे सगळं आपल्याला सांगतात ते चारीपाची कागद आपण एकत्र करायचं आहे आणि त्याच्यातनं आपल्याला जमेल आपल्याला आवडेल आपल्याला त्रास होणार नाही कमी वेळात होईल हा सगळे मेनू आपण एकत्र करून मेनू ठरवायचे त्यामुळे त्याच्यात प्रत्येकाच्या ह्याच्यातली एक एक गोष्ट घेत असल्यामुळे सगळेजण खुश होतात की माझा पदार्थ केला म्हणून असा मेनू ठरवला तर आपल्याला स्वयंपाकाचं नियोजन करायला त्याच्याकरता अण्णा जे आपल्याला पदार्थ आणायचे आहेत त्याचं नियोजन करायला या सगळ्या गोष्टी आपल्या अगदी व्यवस्थित पार पडतात आणि आपलं एक मोठं टेन्शन दूर होतं ज्या गोष्टी थोड्या किचकट असतील आणि तुम्हाला खरंच काम करून तुम्हाला जमत नसेल हरकत नाही हल्ली घरगुतीसुद्धा करणाऱ्या अनेक आपल्या महिला मैत्रिणी असतात त्यांच्याकडनं आपण आणल्या तरीसुद्धा चालू शकतो आता मेनू ठरवतानासुद्धा आपण काय ठरवलं पाहिजे की वरण भात भाजी आमटी ह्या गोष्टी आहेत पण त्याच्यातनं थोडंसं नाविन्य केलं तर छान होतं म्हणजे आता पोहे आज सकाळी मी ब्रेकफास्टला करणार आहे मग त्याच्यावर मी थोडीशी मटकीची उसळ करेन म्हणजे मग काय होईल की मटकीची उसळ पोहे आणि वरती शेव आहेच आहे झाले की नाही छान एक डिश तयार सगळेजणं खुश होतील तुम्ही चंपाकळी केली तर चंपाकळी द्यायची त्याच्यावर छान दही करायचं चंपाकळी दही किंवा चंपाकळी चाट हा जरी तुम्ही आपण केला तरीसुद्धा आपल्या मंडळींना तो नक्की आवडतो त्याच आपल्या घरामध्ये ज्या फराळाचे पदार्थ केलेले आहेत त्याचंच थोडंसं त्याला नाविन्य द्यायचं त्याचं रूप बदलायचं त्याला वेगळं नाव द्यायचं की आणि आपल्या मुख्य म्हणजे घरातल्या मंडळींना आवडेल असे ते पदार्थ केले चाटचा पदार्थ सगळ्यांना आवडतो मग त्या पद्धतीने चाटचा एखादा मठरी केली तर दही मठरी केली किंवा मठरी चाट केला किंवा एखादा दिवस नुसते बटाटे उकडून त्याचा पोटॅटो चाट केला किंवा असे काही वेगळे पदार्थ आपण जर केले ते थोडेसे बघावे लागतील आपल्या चॅनलवर अजून एवढे सगळे मी पदार्थ दिले नाहीत आपल्या पुस्तकामध्ये मात्र हे सगळे पदार्थ आहेत त्यामुळे असे थोडेसे चेंज करून जर आपण पदार्थ केले रोजचं तीस ते वरण भात भाजी आमटी न करता या गोष्टी जर आपण केल्या तर नक्की सगळ्यांना आवडतील आपण आजपासून तीस तारखेपर्यंत रोज एक एक पदार्थ टाकणार आहोत त्याच्यामध्ये तीन मेनू आपण टाकणार आहोत ते सुद्धा वेगवेगळ्या प्रांतातले आहेत करायला सोपे आहेत झटपट आहेत आणि सगळ्यांच्या आवडीचे आहेत त्याच्यात थोडासा फेरफार आपल्या कुटुंबाप्रमाणे तुम्ही केला तर नक्कीच सगळ्यांना ते आवडेल आता सगळेजण आठ दहा लोक जर समजा आपल्याकडे जेवायला येणार असतील तर हल्ली बऱ्याच वेळेला प्रत्येकजण एक एक पदार्थ करून आणतो त्यामुळे ते जर केलं पॉटलक सारखं तर ते तर उत्तमच झालं पण समजा जर आपणच सगळे पदार्थ करणार असू तर त्याची निम्मी तयारी म्हणजे मसाले आपण वापरणार असो वाटून घाटून ते आधी करून ठेवता येतात भाज्या चिरून ठेवता येतात या गोष्टी आपण करून ठेवायच्या आणि गोडामध्ये म्हणाल तर घरामध्ये लाडू बिडू असतोच पण अशा वेळेला चक्क आईस्क्रीम आणि फ्रूट्स असं द्यावं म्हणजे मग तो आपला गोड पदार्थ करण्याचा एक वेव असतो स्टार्टरच बऱ्यापैकी करावेत त्यामुळे मग जी एक डिश आपण करणार असतो ते बिर्याणी म्हणा किंवा पुलाव किंवा असे काही दोन तीनच टेबलावर जर आपण मेन डिश म्हणून ठेवल्या गेल्या तरीसुद्धा लोकांचे तरीसुद्धा लो आलेली मंडळी आणि घरातली मंडळीसुद्धा खुश होतात पण स्टार्टरसुद्धा करताना असे करायचे की जे झटपट होतील फार त्याच्यामध्ये वेळ घालवता घालवावा लागणार नाही आधी करून ठेवता येतील असे असावेत वेळेवर वे फक्त गरम केले किंवा तळले तेवढाच आपला वेळ वाचतो आणि आपल्याला त्रासही कमी होतो तसंच आपल्या कुठल्या प्लेट्स आपण काढणार आहोत वाट्या भांडी कुठल्या देणार आहोत आलेल्या मंडळींना त्याचीसुद्धा विचार करून त्याचंसुद्धा नियोजन आपण करू शकतो आहे की नाही साधं जरी आपल्याला वाटलं त्याच्यात काय चार लोकं जेवायला बोलवायचे मी हे करीन ते करीन पण खरंच असं करू नका कारण मी स्वतः या गोष्टी केलेल्या आहेत की मला असं वाटायचं की काय त्याच्यामध्ये आपण हे करू ते करू ते करून मग वेळेवर गडबड व्हायची तो पदार्थ माझा काही व्हायचा नाही तिसराच पदार्थ मी केलेला असायचा आणि मग त्याचं टेन्शन मला इतकं यायचं की सगळे ज्या वेळेला यायचे त्यावेळेला मात्र माझ्या चेहऱ्यावर ते टेन्शन ते दिसायचं त्यामुळे ल ज्या वेळेला मंडळींना बोलवलं असेल त्याच्या अर्धा पाऊण तास आपलं सगळं काम टे टेबल अरेंज करून वाढायच्या प्लेट्स वाढायची भांडी वाढायचे चमचे नंतर पेपर नॅपकिन सुपारीचे पदार्थ सुपाऱ्या चटण्या चार पाच प्रकारच्या लोणची जे काही आपलं असेल सॅलेड कापणार असू तर सॅलेड ह्या सगळ्या गोष्टी आपल्या तयार पाहिजे आणि साधारण एक तासभर आधी आपण सगळ्यांनी म्हणजे घरातल्या सगळ्या मंडळींनी स्वच्छ फ्रेश होऊन आपले छान आवडते कपडे घालून मस्त लाईट आपल्याला हवं तसं मेकअप करून मस्त बसावं एक एअर फ्रेशनर घरामध्ये स्प्रे करावा आणि पाहुण्यांची वाट बघत बसावी इतकी छान तुमची दिवाळी तुम्ही एन्जॉय कराल आणि सगळीकडे आनंद निर्माण होईल यावेळेला आणखीन एक मला गोष्ट सांगायची की यावेळेला कर मी आपल्याकडे आता करोनाचंच आवडते त्यामुळे ज्यांच्याकडे करोनाचे पेशंट आहे ज्यांच्याकडे दिवाळी होणं शक्य नाही आहे घरात शक्य नाही म्हणजे घरात करणारं कोणी नाही आहे अशा आपल्या एक दोन चार घरं जर आपल्याला माहिती असतील तर ते त्यांना आधीच सांगायचं की यावेळेला दोन दिवसाचा स्वयंपाक मी आणून देणारेवर का आणि आपण जे करू त्यातलं थोडं थोडं त्यांना नेऊन द्यावं एखादा आकाशकंदील द्यावा उठणं द्यावं तेल द्यावं जे काही आपलं तयारी असेल ती आपण त्यांना एक दोन चार घरामध्ये आपण अशा यांना दिली तर नक्कीच त्यांचा आनंद वाढेल नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मीपूजनाला आपल्याला लाही साळीच्या लाया लागतात बत्तासे लागतात जे जे आपल्याला तयारीला पूजेला लागतं त्या गोष्टी आपण आणून ठेवल्या पाहिजे आपल्याला बँकेतनं काही आणून ठेवायचं असेल ते सुद्धा जेवढं शक्य असेल जेवढं आवश्यक असेल तेवढंसुद्धा मोजून आणावं आणि काम झालं की मोजून बँकेत टाकलं पाहिजे या छोट्या छोट्या गोष्टीत पण एक आजी या नात्याने आई या नात्याने काकू मावशी या नात्या नात्याने अगदी सासू या नात्यानेसुद्धा मी तुमच्याशी या गोष्टी शेअर करते कारण अचानक गडबड होते मग बरोबर यायला कोणी नसतं गाडीतनं जायला कोणी नसतं रिक्षा मिळत नाही मग एवढं सगळं आणायचं कसं बँकेत नाही खूप प्रॉब्लेम्स येतात तसंच आपण भाऊबीजेला जर कोणाला काही देणार असो किंवा घरातल्यांना गिफ्ट देणार असो तर त्यासुद्धा गोष्टी एक दहा दिवस आधी आणून जसा वेळ मिळेल तसं पॅक करून त्यांच्यावर नावं लावून ते बाजूला ठेवावेत ही अशी ही सगळी दिवाळीची तयारी आपण केली की आपली दिवाळी सगळ्यांची नक्की चांगली जाईल आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्यातर्फे आणि माझ्या कुटुंबातर्फे माझ्या टीमतर्फे सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी दिवाळी आणि अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दबायला विसरू नका पुढचे सात आठ दिवस रोज तुम्हाला एक एक पदार्थ आणि दोन तीन मेनू मी सांगणार आहे ते नक्की तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडते धन्यवाद